या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। प्रागतिक पक्षाचा 28 नोव्हेंबरला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती आडम मास्तर यांनी दिली। आज देश अत्यंत धोकादायक वळणावर असून केंद्रात मोदी प्रणित भाजपाची सत्तेची स्थापना झाल्यापासून देशाच्या विकासाचा आराखडा चढत्या क्रमाने जात असल्याचे खोटे चित्र दाखविण्यात येत आहे। मात्र वास्तविक पाहता महागाई, बेरोजगारी, घरगुती इंधन, पेट्रोल, डिझेल यांची कमालीची दरवाढ झालेली आहे। देशाच्या आर्थिक विकासाचा पाया असणाऱ्या सार्वजनिक उद्योग धंद्याचे खाजगीकरण करून देशाला अधोगतीकडे नेत आहे। लोकशाही देश समजल्या जाणाऱ्या भारतात मोदी, शहा, अदाणी, अंबानी या चार व्यक्तींच्या भोवती सत्तेची सूत्रे एकवटली आहेत। प्रत्यक्षात निवडणुकीत 38% मते मिळवून सत्तेत आलेल्या भाजपा विरुद्ध या देशातील 62% जनता आहे। जनता विरोधी धोरणे राबविणाऱ्या मोदी सरकारचा पाय उतार करण्यासाठी केंद्रात इंडिया आणि महाराष्ट्रात प्रागतिक पक्ष यांची वज्रमुठ बांधली असून आता आपल्याला एकच नारा पुढे घेऊन जायचंय, मोदी हटाओ, मोदी चले जाओ, असा निर्धार सोलापूर येथे झालेल्या पहिल्या जनसागर सभेत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केला। यावेळी महाराष्ट्र राज्य सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव धीरज बगाडे, समाजवादी पक्षाचे राज्य महासचिव डॉक्टर रौफ शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे, जनता दल सेक्युलर महाराष्ट्राचे महासचिव साथी प्रताप होगाडे, भारतीय व कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर आदींनी सभेला संबोधित केलं। यावेळी व्यासपीठावर माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड युसुफ शेख मेजर, प्रवीण मस्तूद, अबू तालिब डोंगरे, एजाज अहमद अरब, कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी, कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी आदी उपस्थित होते। या सभेचे प्रास्ताविक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड MH शेख तर सूत्र संचालन व आभार ऍडव्होकेट अनिल वासम यांनी केलं। तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगतो, केरळमध्ये डाव्या आघाडीचं सरकार, त्या सरकारमध्ये 14 वस्तू रेशन म्हणून दिले जातात। इतकंच नाही, केळी असेल, सफरचंद असेल, फळफळावर असेल, कडधान्य असतील याचे भावसुद्धा केरळ सरकार जाहीर करतं आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळतो आणि जनतेला स्वस्थेमध्ये या गोष्टी मिळतात। म्हणून केरळ सारखी व्यवस्था तुम्हाला या देशामध्ये जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला लढावं लागणार। मला एक काय पत्रकार मध्ये बोलला, भाई तुम्ही एवढे जोरात बोलताय, ईडी वाले तुमच्याकडे आले तर काय करणार, ईडी वाले आले आणि CBI वाले आले तर काय करणार। या देशातला कोणी सर्वसामान्य शेतला पण घेऊ शकता, वकिलीची फी दाखवली नाही एकदम ऐकता मग तुम्ही पण राहू शकता, ही एक परिस्थिती आज आहे। आणि म्हणून याला आपल्याला घाबरून चालणार नाही आणि हे काम फक्त प्रागतिक पक्ष आक्रमकरित्या करू शकता ही माझी भावना आहे आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला या मुद्दा मांडलेला आहे। आणि म्हणून आज प्रागतिक पक्षाची आघाडी इंडिया आघाडीला जाहीर पाठिंबा देते आहे। इंडिया आघाडी बरोबर आम्ही आहोत, आम्हाला माहिती नाही आमचे मतभेद आर्थिक आणि बाकी कामगारांच्या बाबतीमध्ये जरूर आहे, हे यांनी पण राज्य केलं, होगाड्यांच्या पक्षांनी पण राज्य केलं, त्यांनी पण आपलं समाधान केलं नाही। पण आम्हाला या देशातलं खरे असताना या देशातली संविधान हे वाचलं पाहिजे, या देशातला कष्टकरी वर्ग याला संरक्षण दिलं पाहिजे, त्याची आर्थिक जी उन्नती होत चाललेली आहे ते नष्ट करण्याचं धोरण सांगत मोदी सरकार करत आहे, याला आमचा विरोध आहे। आणि मित्र ही जी आपली जनजागरण मोहीम आहे ती खऱ्या अर्थानं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आज व्यापक करायची आहे आणि ती घरोघरी जाऊन आपल्याला घ्यायची आहे। आणि म्हणून ही सुरुवात आहे,
मला वाटतं या जो 15 दिवस सभा आज सोलापूरचे गडचिरोलीपर्यंत आपण करायला मागतोय आणि त्या दृष्टिकोनातून सर महाराष्ट्रामध्ये तमाम बहुत गरीब कष्टकरी समाज आहे त्यांना सांगतो आम्ही या तुमचं गरीब कल्याणाचे कायदे या देशामध्ये आणि राज्यामध्ये होताय त्याला खऱ्या अर्थानं आपल्याला विरोध करण्याची भूमिका आक्रमकरित्या करायची आहे आणि ती आपण करावी ही मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आणि म्हणून हे विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. इंडियाची एकजूट, इंडियाची एकजूट ही भाजप पर्वाची ही